पनवेल महानगरपालिका हद्दीतील 297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महानगरपालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी मंगळवारी मुंबईत झालेल्या बैठकीत नगरविकास विभागाला दिले. योगेश सागर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे समायोजन पनवेल महापालिकेत करण्याबाबत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची बाजू अत्यंत प्रभावीपणे मांडली. यावर नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी सदर 297 कर्मचाऱ्यांना तात्काळ महानगरपालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश नगरविकास विभागाचे उपसचिव श्री जाधव यांना दिले. या बैठकीला पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ कविता चौतमोल, आयुक्त गणेश देशमुख यांच्यासह नगरविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.